नमस्कार मी ऍडव्होकेट किरंग चौधरी परखडमत मध्ये आपलं स्वागत काल दिनांक पंधरा जुलै रोजी महाराष्ट्र एक शासन निर्णय केला आणि त्याचं शीर्षक मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक पाच मे दोन हजार एकवीसच्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत आणि हा जो शासन निर्णय हा शासन निर्णय जारी करून निर्गमित करून महाराष्ट्र शासनाने एकंदरीत मराठा आरक्षण रद्द करण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता त्या आदेशाची अं अंमलबजावणी पूर्णतः केली अं असं म्हणता येईल कारण ज्या एका गोष्टीवर मराठा आरक्षण रद्द झाल्याचा सगळ्यात जास्ती परिणाम झाला ते म्हणजे अं भरती प्रक्रिया अं दोन हजार अठरा मध्ये मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक जाहिराती निघाल्या आणि या जाहिरातींमधून अं जवळपास बहात्तर हजार जागा आम्ही भरती करणार रिक्त पद बहात्तर हजार आहेत असं शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये होत असलेल्या घोषणांमध्ये वगैरे या आकड्याचा उल्लेख आला आणि ही जी भरती प्रक्रिया सुरू केली या भरती प्रक्रियेला नाव दिल्या गेलं मेगा भरती आणि ही जी मेगा भरती होती या मेगा भरतीची प्रक्रिया अं बरेच दिवस चालू एमपीएससीच्या अर्थात सरळ सेवेच्या परीक्षा ज्या आहेत त्या त्या तुलनेने लवकर संपतात पण एम पी एस सी घेण्यात येणाऱ्या काही परीक्षा ज्यांच्यामध्ये चालणी परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि तदनंतर अं मुलाखती आणि इतर सोपस्कार ह्या सगळ्या प्रक्रियांना वेळ लागेल असं म्हणून दोन हजार मध्ये जी प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात अं सुरुवातीला जाहिराती आल्या आणि त्या जाहिरातीनुसार मराठा आरक्षण लागू करण्यात जे आलं होतं एसीबीसी प्रवर्गातून अनेक उमेदवारांनी आपलं नाव भरलं अर्थात अं ओपन मध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गातून सुद्धा अनेक मराठा उमेदवारांना संधी मिळाली अनेक मराठा उमेदवारांनी उत्तम गुण प्राप्त करून त्या भरती प्रक्रियेमध्ये निवड स्वतःची अं होईल याची दक्षता घेतली अनेक परीक्षांच्या निवड याद्या सुद्धा जाहीर झाल्या मात्र प्रशासकीय कारणामुळे आणि पुढे उद्भवलेल्या कोविड परिस्थितीमुळे प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते ज्या भरती प्रक्रिया नऊ नऊ दोन हजार वीसच्या आधी पार पडल्या आणि नियुक्त्या ज्या केल्या या नियुक्त्यांना अर्थात स्थगितीचा काही परिणाम या नियुक्त्यांवर होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या नऊ नऊ दोन हजार वीसच्या स्थगितीच्या आदेशामध्ये स्पष्ट केलं होतं त्याच्यामुळं फार थोड्या प्रमाणावर मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या होत्या त्याच्यामध्ये काही लोकांना मराठा आरक्षणातून अं ते पात्र झाले अर्थात ह्या ज्या प्रक्रिया होत्या सगळ्या ह्या प्रक्रिया अं जवळपास पूर्ण होऊन निवड याद्या ज्या तयार झाल्या होत्या त्यांना शासनाच्या चार मे दोन हजार वीसच्या निर्णयामुळं नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते अशा लोकांचे काय समायोजन कसं करायचं ह्याच्याविषयी संदिग्धता जी होती ती संदिग्धता कालच्या शासन निर्णयामुळे दूर झाली आणि या शासन निर्णयाने सरकारने असं जाहीर केलं धोरण की ज्या निवड प्रक्रियांमध्ये नियुक्त्या द्यायच्या बाकी राहिल्या होत्या त्याच्यात जर ईडब्ल्यू एस आरक्षण असेल तर मराठा प्रवर्गातील उमेदवारांना सी बी सी उमेदवारांना ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटकाचा आरक्षणाचा लाभ देऊन तसा त्यांना विकल्प द्यावा की त्यांनी तसा चॉईस द्यावा त्यांना की त्यांनी स्वतःचा प्रवर्ग बदलून एकतर ईडब्ल्यू एस प्रवर्ग घ्यावा किंवा खुल्या गटातून स्पर्धेत भाग घ्यावा आणि जिथं ईडब्ल्यू एस चा लाभ नाही मिळणार जिथं ईडब्ल्यू एस नाहीच आहे जाहिरातीत आरक्षणच नाहीये ईडब्ल्यू एस आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण नसलेल्या दोन मुख्य जाहिराती होत्या तिथं हे जे मराठा जातीसाठी राखीव एसीबीसी राखीव प्रवर्गासाठीच्या जागा होत्या तेरा टक्के त्या जागा अराखीव पदांमध्ये रूपांतरित करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी कालच्या शासन निर्णयात महत्वाच्या तरतुदी ज्या त्याच्यामध्ये असं की ज्या नऊ नऊ दोन हजार वीस पूर्वी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या कायम करण्यात आल्या नऊ 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 दोन हजार वीस रोजी ज्या नियुक्ती प्रक्रिया झाल्या नव्हत्या पण निवडी याद्या तयार होत्या त्याच्यामध्ये अर्थात हे मराठा उमेदवारांना हा विकल्प दिला की जर ते पात्र असतील तर त्यांनी ईडब्ल्यू घ्यावं किंवा खुल्या प्रवर्गातून त्यांनी आपलं प्रवर्ग बदलून खुल्या प्रवर्ग खुल्या प्रवर्गात यावं आता याच्यामुळे एकंदरीत जितक्या सगळ्या भरती प्रक्रिया एम पी एस सी किंवा इतर निवडणूक मंडळांतर्फे जाहीर झाल्या होत्या किंवा त्या अ स्थगितीमुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे रखडल्या होत्या त्या भरती प्रक्रियांमध्ये आता इथून पुढे काय व्हावं याच्या बाबत पूर्ण स्पष्टता आलेली आता संदिग्धता कुठलीही राहिलेली नाही आणि हा जो शासन निर्णय या शासन निर्णयामुळे एक जी बाब सगळ्यात महत्वाची की प्रशासनाला अधिकारी कर्मचारी हवेत रिक्त पद नसावेत प्रशासन जर गतिमान व्हायचंय तर पूर्णच्या पूर्ण पदे जितकी मंजूर आहेत त्या पदांवर लोक कार्यरत पाहिजेत आज असं आढळत असं कळतं काही अ ऑफिसेस मधून अनेक लोक दोन दोन तीन तीन ती, 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 एक्स्ट्रा पदभार घेऊन काम करतायत एक्स्ट्रा चार्ज घेऊन काम करतायत आणि अर्थात ह्याच्यामुळं इफिशियन्सी जी आहे कार्यक्षमता जी आहे ती कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची कार्यक्षमता कमी होत असते निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर शासनाला जे धोरण काय आपल्याला घ्यायचंय ह्याच्याविषयी जो वेळ लागला त्याच्यामुळं अनेक महिने आ, ही प्रक्रिया खोळंबली होती अर्थात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची जी तरतूद केली शासनाने ती होती एकतीस मे दोन हजार एकवीस रोजी काढलेला शासन निर्णय ज्याद्वारे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस चा विकल्प देण्यात आला आणि त्याच्यानंतर वेळोवेळी शासनाने अनेक जी आर इश्यू करून त्या जी आर द्वारे मराठा उमेदवारांचं समायोजन भरती प्रक्रियामध्ये कसं करावं याच्याविषयी मार्गदर्शन केलं ने सुद्धा त्याच्यानंतर वेळोवेळी अं सूचना काढल्या अं आणि उमेदवारांना विकल्प दिला कुठल्या भरती प्रक्रियेमध्ये कशी तिथून पुढे समायोजनाची प्रक्रिया राबवावी याच्याविषयी झालं हे सगळं झाले असलं तरी कालचा जो शासन निर्णय तो शासन निर्णय अतिशय महत्वाचा आ, त्या शासन निर्णयामध्ये शब्दशः काय म्हणलंय ते ऐकून दाखवणं महत्वाचं वाटत तर त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत म्हणजे बाकी पार्श्वभूमी जी आहे ती आपणा सर्वांना विदित आहे शासन निर्णय जो झाला तो शासन निर्णय इथं वाचून दाखवणं मला महत्वाचं वाटतं शासन निर्णय वाचून दाखवतो शासन निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक सोयांसो so मध्ये पाच so, मे दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे कारवाई करण्यात यावी एक तर हे तर आहे की नियुक्त्या कायम करण्यात याव्यात नऊ नऊ दोन हजार वीसच्या च्या दुसरी तरतूद नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी नियुक्ती करता शिफारस करण्यात आलेल्या परंतु दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस नंतर नियुक्ती न देण्यात आलेल्या प्रकरणी एसीबीसी प्रवर्गाकरता राखीव असलेली पदे जाहिरातीमध्ये ईडब्ल्यू आरक्षण नसल्यास

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड मंडळातून नियुक्ती करिता सुधारित शिफारसी प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा पुराव, पाठपुरावा करावा सदर शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये सेवा मंडळे महानगरपालिका नगरपालिका वगैरे वगैरे विभाग दिलेत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आस्थापनांना योग्य ते आदेश निर्गमित करावेत तर ही जी तरतूद केली अं शासनाने कालचा शासन निर्णय काढून पंधरा जुलै दोन हजार चा जो शासन निर्णय या शासन निर्णयाद्वारे मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्णपणे अवलंब करण्याची तरतूद शासनाने केली आहे आता एम पी एस सी आणि इतर निवड मंडळी जी आहेत त्यांनी या मार्गदर्शनानुसार लवकरात लवकर कारवाई करावी आणि ज्या रखडलेल्या भरती प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून सरकारला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावांची शिफारस करावी ह्या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर संपाव्यात अशी ही तर सरकारची गरज आहे आणि ह्या लवकर या भरती प्रक्रिया सगळ्या लवकरात लवकर संपवण्यात येतील अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे अं मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये परवा एक विधान केलं की एम पी एस सीच्या ज्या जी रिक्त पदं आहेत त्यांच्यावर भरती एकतीस जुलैपर्यंत करण्यात येईल त्यांनी पुढे असं स्पष्टीकरण दिलं की एम पी एस सी मध्ये जी सदस्यांची नियुक्ती करायची एम पी एस सीच्या सदस्यांची जी नियुक्ती करायची त्याच्याविषयी ते बोलले होते अर्थात तेवी आता कुठलीही बाब संदिग्ध राहिलेली नाही एम पी एस सीला जे काय मार्गदर्शन हवं होतं त्याच्याविषयी म्हणे त्यांनी सरकारला विचारलं होतं मार्गदर्शन त्याप्रमाणे आता वेगवेगळे जे जी, जी आर निघाले म्हणजे एकतीस मेचा जी आर चार जूनचा जी आर सहा जुलैचे जी आर पाच जुलैचा जी आर आणि आता काल पंधरा जुलै रोजी आलेला जी आर याच्याद्वारे आता सगळे बाबी स्पष्ट झालेल्या आहेत लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी उमेदवार जे अनेक दिवस वाट पाहतात अनेक वर्ष दोन वर्ष झाले काही भरती प्रक्रिया सुरू होऊन त्या सर्व भरती प्रक्रियांमध्ये हजारोंच्या संख्येने उमेदवार वाट पाहताय दुर्दैवाने स्वप्नील लोणकर नावाच्या एका महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या उमेदवाराने आत्महत्या केली परवा अं त्या दुर्दैवी बाबीचा शासनावर परिणाम झाला असावा शासनाने त्याच्यानंतर निर्णय घेतला असावेत ही अपेक्षा आहे अर्थात अं प्रशासन आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतं अं सुद्धा साकल्याने विचार करून हे जे काय करायचं ठरवलं याच्याविषयी निश्चित अं भरपूर विचार करून अं हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असणार या शासन निर्णयाचा महावितरण मध्ये महावितरणच्या बाबतीत जी हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का ह्याच्याविषयी मला अनेकांनी विचारणा केली पण तसा त्या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणातील स्थगितीचा याच्यावर काही या आ, शासन निर्णयामुळे त्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होणार नाही किंवा अन्योन्य संबंध या जी त्या शासन निर्णयाशी काहीही नाहीये हे स्पष्ट करणं दुसरं एक असं महत्वाचं नमूद करणं की ज्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत म्हणण्याच्या ज्या भरती प्रक्रिया अजून पूर्ण झालेल्या नाही भरती प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होतात ज्या नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येतात तर ह्या नियुक्तीपत्रापर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विकल्प जे द्यायचं ठरवलंय एसीबीसी उमेदवारांना याच्याविषयी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कुठून कुठल्या तारखेचा लागेल त्याच्याविषयी सुद्धा शासन निर्णय झाला आता जबाबदारी संबंधित निवड मंडळे आणि एम पी यांची आहे की आ, जी कारवाई आजच्या कालच्या जी आर मुळे अपेक्षित आहे ती कारवाई लवकरात लवकर संपवावी आणि जसं आधी सांगितलं पदभरती जी आहे ती लवकरात लवकर करावी नियुक्तीपत्र लवकरात लवकर निर्गमित करावेत ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार व्हावी अं अशी मनोवन इच्छा अं जो काही अं आधेमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता की कुठल्या पदांविषयी काय करायचं कुठल्या भरती प्रक्रियेविषयी काय करायचं याच्याविषयीची संदिग्धता याच्याविषयीचा संभ्रम ह्या कालच्या शासन निर्णयामुळे दूर झाला असावा ही अपेक्षा आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद मी ॲडव्होकेट श्रीरण चौधरी परखड मत साठी अं आपण जर परखडमतला मतला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करावे ही विनंती अर्थात आपल्या इष्टमित्रांसह संबंधित जे लोक आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये उत्सुक त्यांना हा व्हिडिओ शेअर करावा त्यांच्याशी आपल्या ग्रुप्सवर आणि मित्रांना फॉरवर्ड करावा ही विनंती मी ॲडव्होकेट किरण चौधरी परखडमतसाठी धन्यवाद